नमस्कार, मी मयुरा। कुकवित मरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण मऊ आणि लसूणशीत गरम गरम इडली तयार करूयात। प्रत्येक वेळी इडली करताना साचा धुऊन पुसून वापरला जातो, तर इडलीच्या साच्याला जराही न चिकटता इडली कशी बनवायची ते आज आपण पाहूयात। या पद्धतीने इडल्या खूप झटपट तुम्ही करू शकता। तर यासाठी इथे मी इडली राईस वापरत आहे। हे तांदूळ साईजने थोडेसे मोठे असतात, किंमतही कमी आहे, साधारण 50 रुपये पर किलो। जर हे तांदूळ तुमच्याकडे नसतीलच तर कोणत्याही रोजच्या वापरातील तांदूळ या ठिकाणी वापरू शकताय। तर 4 कप इडली राईस भांड्यात काढूयात। यात भरपूर पाणी ओतायचं आहे। हाताने छान चुळून चुळून तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी तांदूळ मी स्वच्छ धुतलेत, यात पुन्हा भरपूर पाणी ओतावं। झाकण ठेवून 5 ते 7 तास असेच ठेवून द्या। याचबरोबर 1 कप उडदाची डाळ दुसऱ्या भांड्यात काढावी। 4 कप तांदळाला 1 कप उडदाची डाळ असं प्रमाण वापरत आहे। यात आता आपण 1 कप पोहे घालूयात। याचबरोबर इथे मी 1/2 कप साबुदाणा वापरत आहे। साबुदाण्यामुळे इडली खूप मऊ आणि लुसलुशीत होते। जर तुम्ही कधी साबुदाणा वापरला नसाल तर साबुदाणा नक्की वापरून पहा। यात आता आपण 1/2 टेबलस्पून मेथी दाणे घालायचे आहेत। यात पाणी ओतून डाळाने पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। या ठिकाणी पाणी निथळून घेतले आहे। पुन्हा पाणी ओतून 5 ते 7 तास भिजवत ठेवूयात। साधारण 5 ते 7 तासानंतर डाळ आणि तांदूळ हे असे दिसतात, छान भिजले। आता आधी आपण डाळ वाटून घेऊयात। एकदम बारीक वाटायची आहे, लागल्यास गरजेनुसार तुम्ही पाणी वापरू शकता। मस्त बारीक वाटली आहे डाळ। एका मोठ्या भांड्यात काढूयात। याच पद्धतीने राहिलेली डाळ ही वाटून घेत आहे। आता तांदूळ वाटून घ्यावेत। तांदूळ किंचित रवाळ वाटून घ्यायचे आहेत। गरजेनुसार वाटताना पाणी तुम्ही वापरू शकता, पण बॅटर जास्त पातळ करू नका, नाहीतर व्यवस्थित फर्मेंट होत नाही आणि इडलीही व्यवस्थित फुगली जात नाही। या ठिकाणी तांदूळ किंचित रवाळ वाटलेत। आता त्याच भांड्यात बॅटर ओतायचं आहे। राहिलेले तांदूळही वाटून घेत आहे। तर या ठिकाणी भिजवलेले सर्व तांदूळ आणि डाळी वाटून घेतलेत। यात चवीपुरतं मीठ घालत आहे। बॅटर अगदी छान मिक्स करूयात। तर मला हे भांडं थोडस छोटं वाटलं म्हणून मी दुसऱ्या मोठ्या भांड्यात हे बॅटर ओतून घेत आहे। वर झाकण ठेवून रात्रभर पीठ फर्मेंट करायला ठेवायचं आहे। थंडीत आणखीन थोडा वेळ जास्त लागू शकतो। काही महिन्यापूर्वी मी थंडीत इडली बॅटर कसं फर्मेंट करायचं याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला होता, तर तो व्हिडिओ नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईनच। तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर बघा, बॅटर मस्त फर्मेंट झाले, वर बबल्स दिसत आहेत। आता इडली करायला सुरुवात करायची आहे।
तर इडलीच्या साच्याला जराही पीठ लागू नये म्हणून इथे मी कॉटनचा एक स्वच्छ रुमाल वापरत आहे. साच्याला तेल किंवा तूप लावण्याची गरज नाहीये. याच्यावर फक्त बसणारा एखादा स्वच्छ रुमाल लागेल. पाण्यात आधी हा रुमाल बुडवायचा आहे. हलकेच प्रेस करून पाणी काढावं. आता हा ओला रुमाल साच्यावर ठेवूयात. थोडस व्यवस्थित करून घ्या. आता या रुमालावर बॅटर ओतून घेऊयात. रुमालाचा राहिलेला भाग दुमडून वर ठेवायचा आहे. हलकेच वर ठेवायचे आहे. याच पद्धतीने दुसऱ्या साच्यावरही बॅटर ओतून घ्या. तर आता या ठिकाणी इडली पात्रात पाणी उकळत आहे. यात इडलीचे साचे ठेवावेत. वर झाकण लावून मध्यम आचेवर 15 मिनिटे इडली वाफून घ्यावी. बरोबर 15 मिनिटे झाली आहेत. इडली चेक करून बघूया. इडली बोटाला चिकटत नाहीये म्हणजेच तयार आहे असे समजावे. आता गरम गरम असतानाच इडलीचा साचा प्लेटमध्ये बाहेर काढावा. आता साचा उलटा करायचा आहे. अगदी सहजपणे इडल्या बाहेर निघाल्या तुम्ही बघू शकताय. थोडा जरी वेळ केला तर इडली रुमालाला चिकटू शकते. तर इथे रुमालाला इडली चिकटलेली दिसत नाहीये. तसे साचाही क्लीन आहे. मस्त वाफळणाऱ्या गरम गरम इडली तयार झाले. आता ह्या इडल्या मी कॅसरोल मध्ये ठेवलेत. तर दुसराही साचा रिकामा करूयात. थोडासा शेप अनइवन होऊ शकतो पण खूपच सॉफ्ट इडली तयार होते आणि तुम्ही झटपटही या करू शकता. इडली खूप गरम आहे. खूप मस्त मऊ लुसलुशीत इडली तयार झाली तुम्ही बघू शकताय. आता इडली काढून झाली की वापरलेला रुमाल पाण्यात 1-2 मिनिटांसाठी बुडवून ठेवायचा आहे. नंतर दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून वापरू शकता. किंवा नॉर्मली आपण जसे साच्यात बॅटर ओतून इडल्या वाफवतो त्याप्रमाणे तुम्ही इडल्या करू शकता. इडलीच्या साच्याला आधी तेल लावायचे विसरू नका. तर या ठिकाणी उकळत्या पाण्यात इडलीचे साचे ठेवावेत. मध्यम आचेवर 15 मिनिटे इडली वाफून घ्यायची आहे. पंधरा मिनिटानंतर साचा बाहेर काढून घेतलाय. 1-5 मिनिटानंतर इडली बाहेर काढून घेत आहोत. तर या ठिकाणी बघा इडली किती सुंदर दिसत आहे. सुपर स्पंजी इडली तयार झाली आहे. तर इथे मी सांबर आणि खोबऱ्याच्या चटणीवर इडली सर्व केली आहे. चवीला अप्रतिम लागतात. तेव्हाही मऊ आणि लुसलुशीत इडली घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. आजची इडली बनवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सवर कळवा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मोराला सबस्क्राईब करायच नका. धन्यवाद.